नौका नाही चालू व्हायला पाहिजे आमच्या ओझरला, तिथे लोक येतात. काय केलं आपण सर्वांनी? अजून खूप गोष्टी आहे, आज नाही बोलणार, आज बोलायच्या पण नाही मला. आज मला लोकांच्या गाठी भेटी घ्यायच्या, मला काय काही त्याच्याबद्दल काही तक्रार नाही. गुन्हे दाखल का झाले माझा साधा पहिला प्रश्न आहे. गुन्हे दाखलच का झाले माझ्या शेतकऱ्यांवर? कारण काय? अधिकारी तुम्हाला चुमारत नाही असं काय? तुमच्या अधिकाऱ्यांमध्ये का तुम्ही त्याला पाठीशी घालता तो तुम्हाला जमडत नाही? रहस्य सांगा ना आम्हाला पहिला रहस्य. माणसं मेलीत काय त्याला 25 लाख रुपये देऊन काय माणसं परत येणार का? ते बाई काय बोलली आळ्याचे, मी डबल पैसे देते पण माझा बाळ आणून द्या, नाही तर तुमचं स्वतःचं रक्ताचं बाळ मला द्या, मी त्याची परवरिश करते, मी त्याला वाढवते. काय भावना आहे लोकांच्या? बघा साहेब, सगळं काय राजकीय विश्वास कसा ठेवायचा? माझ्या अंगाला हात लावायचा नाही असं म्हणणारे तुम्ही लोक साहेब बघा, स्ट्रॅटर्जी आहे निवडणुकीची. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार एका हेलिकॉप्टर मध्ये फिरतील कोणी पाहिला आता का? उद्धव ठाकरे साहेब आमचे पंजाला मतदान करतील या बाळासाहेबांनी सांगितलं की पंजाचं बरोबर आम्हाला जर समजपत्राची वेळ आली तर आम्ही आमचं राजकीय दुकान बंद करून टाकू. कोण बोलले? बाळासाहेब ठाकरे. कुणाला मतदान केलं साहेबांनी? पंजाला केलं. साहेब या परिस्थिती आहेत, परिस्थितीला आपण का चर्चा करावी? ही काय इथून बिघडली का खालून? बिघडली वरतून ना. आम्ही कोण आहे? आम्ही साहेब त्यातले घटक आहे छोटा. साहेब मला तालुक्याचा पडले, मला काय करायचंय राज्यात? काय होते राज्याचे राज्यकर्ते वरती बसते. मी एकदम छोटा माणूस आहे, एकदम गरीब माणूस आहे, मी फाटका माणूस आहे. मी लोकांसाठी सकाळी मी दष्ट्या घाट करतो, नदी घाट पाहतो, ओढे नाले पाहतो, तिथे जाऊन बसतो लोकांमध्ये खाली मांडी घालून, आणि त्या लोकांच्या दुःखामध्ये सहभागी होतो, त्याच्या अडचणीत सहभागी होतो. कुठं काय झालं समजा एखादं घर पडलं तर त्यांच्या जळितामध्ये जाऊन मी सहभागी होतो. आता तो काल आमचा कुलदीप गेला आमचा भाऊ, त्याच्या कुटुंबाला आम्ही सर्वांनी मिळून 6 लाख रुपये गोळा केले, त्याची सगळी कर्ज आम्ही पेटवून टाकले. साहेब आम्ही ते आहेत. तुम्ही आम्हाला जर समजा वरच्या राज्यकर्त्यांचा महाराष्ट्राचा विचारत असाल तर आम्हाला सांगा, आम्हाला त्यांना काय सांगता येईल? आज ते आज घडवतात उद्या बिघडवतात आम्हाला माहित नाहीये. आम्हाला फक्त जुन्नर माहित आहे आणि जुन्नरच्या नावावर आम्ही काम करणारी मंडळी या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन मी काम करतो. किल्ले शिवनेरी नाव पुढे आलं, शिवजन्मभूमी नाव पुढे आलं, इस्पात कार्यालय आता काय आलं, आता सगळे अभिमाने गाडी लिहितात. त्याचा अभिमान आहे आम्हाला, आम्हाला तेच करायला आम्ही आलो साहेब. आम्हाला लोकांचे स्वप्न पूर्ण करायचे आणि विधानसभेची मी तयारी चालू केलेली आहे. विधानसभेच्या तयारीला लोकांनी सन्मान दिला तर आमदार की खाद्यावर घेऊन काम करू, आणि समजा मला पराभव दिला तर पुन्हा दष्ट्या घाटावर जाऊ, लोकांची लग्न करू, लोकांमध्ये उठो बसू, काय नाही तसं. हे काय गोष्टी आम्ही माणसांमध्ये जे पकडलं नाही कधी, कर्तव्याच्या पकडलं. कर्तव्य काय आमचं? यश आणि अपयशाचं कर्तव्य नाही आमचं, पण संधी जर दिली तर मात्र हा तालुका मात्र सगळ्यांच्या डोक्यावर नाचू महाराष्ट्राच्या. शरद सोनवणे कामाचा माणूस सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे. आता विधानसभेला आपण पाहतो 1 डझन पेक्षा जास्त इच्छुक मंडळी आहेत, अनेकांना तालुका पूर्ण माहित पण नाही. काय समजायचं जनतेने? बघा माझी अशी इच्छा आहे, ते सगळे शिवपुत्र आहेत, माझे बांधव आहेत, माझे बांधव माझ्या भगिनी यांनी जर त्यांना वाटतं सेवा करावी तर त्यांनी लोकांचा पोल घेण्यासाठी निवडणुकीचे फॉर्म भरले पण पाहिजे, पक्षाची वाट न पाहता आणि निवडणुकीला सामोरं पण जायला पाहिजे. कदाचित उगम होईल एखाद्या माणसाचा, कदाचित आपल्या सगळ्यांचे पराभव होईल, आपल्या सगळ्यांचे पराभव होईल, आणि एखाद्या अजून एखाद्या माणसाचा जो माणूस लोकांना अपेक्षित असे होऊ शकतो, पण त्याच्यासाठी आजमवण्यासाठी बघा सचिन तेंडुलकरला कोणी गृहित नव्हतं धरलं, ते पाणी द्यायला होते 21 चंबू मध्ये, पण एक एक्स्ट्रा असलेल्या मॅचला त्यांना उतरवलं. त्यांनी अब्दुल कादिर यांची त्यांची अशी धुलाई केली, तुम्हाला मी सांगतो ते जन्माला आले. राजकारण आहे. माझ्या सगळ्या बंधू बघायला विनंती आहे, 20, 21, 22 जेवढे लोक आहेत त्या सर्वांनी फॉर्म भरावे आणि निवडणुकीला नाही. साहेब माझ्या शुभेच्छा आहे सर्वांना, असं नाही माझ्या असं मला काही खरं माझ्या थोडं तर काही वधू नका. माझ्या शुभेच्छा आहेत सर्वांनी फॉर्म भरले माझ्या आणि सर्वांनी मात्र या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. काय निवडणुकीला सामोर झालं आनंदच आहे ना, आणि कोणी कोणाचा मत्सर करू नये, सगळे आपलेच आहेत ना, कोण कुठल्या बाहेरचं. शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी अशी योजना चालू केलेली आहे, ही निवडणूक वेळेसमोर ठेवून खरोखरच याचा फायदा होईल,
तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, पण योजना आणली चांगली. मला महिला भेटतात म्हणत दादा हे आता आम्हाला हक्काचे 1500 रुपये आमच्या बँकेत जमा होणार. आता आहेच ना निवडणुकीचा वेळ आहे ऑक्टोबरला, परंतु जुलैचे पैसे पडतील, ऑगस्टचे पैसे पडतील, सप्टेंबरचे पैसे पडतील ना कळलं. पैसे आले आता बघा 1000 मध्ये 4 महिने मला वाटत साहेब आमच्या 6000 रुपये येणार आहे. चांगलं झालं ना, योग्य झालं ना, अजून काय हवं आहे आपल्याला? जनतेसाठीच ना सर्व आहे. अपक्ष निवडणूक लढवायला लागली आणि संत गाडीकडनं एखादा उमेदवार उभा राहिला, तुम्हाला हे सगळे मुद्दे मांडावे लागणार आहेत. सरकारची योजना कशा फसवे तुम्हाला सांगावं लागणार आहे. साहेब मी काहीच नाही बोलणार, हे फसवे नाही आहे. त्याच्या अकाउंटला पैसे येत आहेत तर आम्ही कसं फसव म्हणायचं? साहेब मी दिशाभूल करणारा कार्यकर्ता नाही आहे, मी जनतेच्याच बाजूने अहोरात्र लढणार आहे. मी उद्या बघा भविष्यामध्ये, आणि लोक मला म्हणतात का तुम्ही आंदोलन करता स्वतःचा मुख्यमंत्री असताना, आता नगरपालिकेत मोर्चे घेऊन चालले, कोण घेऊन चाललंय? नाही कोण घेऊन चाललंय नाही ना माहिती का? माहिती का? माहिती आहे आम्ही चोवीतच असते साहेब राजकारण. नाही तर तुम्ही शोधा आमच्या म्हणणं नाही, आम्ही शोधा आमचं म्हणणं आहे. बघा आम्ही कुणाला लावलोय डेवर, पण जनतेची तडप, जनतेची मागणी, कदाचित त्यांचा मोर्चा आम्हाला मान्य असेल, आम्ही मान्य, आम्ही त्याची देणे आवडवणार. कारण का जनतेचा जो कर वाढलाय ना एकदम जास्त पद्धतीने, तो कमी होण्यासाठी जर तुम्ही भांडत असाल ना तर आम्ही पण तुमच्यावर सहभागी येणार. आम्ही हे नाही म्हणणार अजितदादा पालकमंत्री पण तुम्ही कसं काय मोर्चा नेत आहे, आम्ही कशाला बनू? फायदा कुणाचा होतोय? जनतेचा होतोय ना, माझ्या जुन्नर शहरवासियांचा होतोय ना. आमचा सपोर्ट, मी एकजुटीचा अर्थ तेच सांगतो, जो जुन्नरचा फायदा तिथं आम्ही सगळे हे करतो, इथं जुन्नरचं नुकसान तिथं मात्र आमची टोकाची भूमिका. नुकसान होऊन देणार नाही, कधीच झालं नाही, आणि होऊन सुद्धा आम्ही देणार नाही. त्यामुळे 100% या तालुक्याला आम्ही उज्ज्वल परंपरेचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवरायांच्या भूमीला आपल्या सर्वांची इच्छा आहे. तुम्ही मनाला विचारा कधी पण जोडताना की हा तालुका आपला कुठे पाहिजे, तर हा तालुका आपला महाराष्ट्राचा प्रथम तालुका पाहिजे विकासाचा, असं सर्वांचं स्वप्न आहे. हे सर्वांचं स्वप्न घेऊनच आम्ही काम करणारी मंडळी आहोत. राजकीय द्वेष काही नाही, मत्सर काही नाही. सर्वांनी निवडणुकीमध्ये उतरा, आपले फॉर्म भरा, आणि माझ्या सर्वांना, माझ्या सगळ्या बंधू भगिनींना माझ्या शुभेच्छा की आपण सर्वांनी एक खेळाडू वृत्तीने मन मोकळेपणाने या मैदानामध्ये निवडणुका लढूया आणि आपण 100% या तालुक्याचं भलं करूया. जो येईल त्याचा हातात हात घेऊन आपण सगळ्यांनी पूर्ण विकास कामाला लागूया, एवढीच माझी इच्छा आहे.